पेंटानिक ये कंपनी बुद्धं नमामि धम्मं नमामि संगं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, आज के विशेष कार्यक्रम ये विशेषतः सिद्धार्थ पुंडे, वैशाली पुंडे प्रमुख, संपूर्ण परिवार, बंधु बांधव है ना, सर्वजन मिलके यहाँ रवि भी है, सर्व लोग मिलके पेंटानिक ये कंपनी स्थापित किया। अभी शुरुआती समय में बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद लेके परित्राण पाठ ये श्रवण करने वाले हैं। सर्वप्रथम आज विशेष दिन है कि इतना बड़ा कंपनी स्टैब्लिश हो रहा है और इसका पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ हो रहा है। और इस विशेष कार्यक्रम में ये दिशा विदिशाओं से पूजने भिक्षु संघ यहाँ उपस्थित है। विशेषतः यही नागेवाड़ी नालंदा हस्तशिल्प विहार के पूजने भिक्षु शिवली बनते यहाँ उपस्थित है। औरंगाबाद से पूजने भिक्षु बुद्ध भूषण, पूजने भिक्षु मंगल बोधि, पूजने भिक्षु बोधि रत्न उपस्थित है। ये सालेगांव में रहने वाले पूजने भिक्षु रेवत बोधि और श्रामनिर्गण उपस्थित है। और यहाँ राहुल भंते, संगरत्न भंते प्रमुख भिक्षु संघ श्रामनिर्गण आज के कार्यक्रम में उपस्थित है। आज विशेष ये दिन है स्पेशली ये सिद्धार्थ वैशाली के लिए तो विशेष दिन है ही। हाँ, आज ये अपने स्वप्न का ये जो कंपनी है बुद्ध धम्म संघ के आशीर्वाद से संचालन हो रहे, तो आज के और भी विशेष सारा दिन है। आज के इस अवसर पे ये थाईलैंड से लाए हुए ये बुद्ध मूर्ति द्वारा सर्वप्रथम शुभेच्छा देंगे। आप दोनों आइए, थाईलैंड से लाके ये महापरित्राण भी किया है। इमराल बुद्ध है, बिल्कुल ऐसा ही थाईलैंड में एक इमराल बुद्ध है जो मतलब इतना महंगा हम इमेजिन भी नहीं कर सकते। उसका ही प्रतिरूप यह इमराल बुद्ध महापरित्राण किया हुआ। और आज के विशेष दिन में हम भिक्षु संघ की तरफ से प्रस्तुत करते हैं। हाथ लगाइए। साधु साधु साधु। वही सामने रखता हूँ। सर्वप्रथम हम बुद्ध धम्म संघ के शरण जाके पंचशील ग्रहण करेंगे। सर्वजन हाथ जोड़ के बैठे और बोले साधु साधु साधु। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपतिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। वोकास वंदामि भन्ते द्वारतयेन गतं शापं अपराधं क्षमता मे भान्ते। द्वितीयाम्पि तृतीयाम्पि ओकासहं भन्ते। तिसरनेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि।
अनुगहं कत्वा शीलं देता मे भान्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि यमहं वदामि तं वदेता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयाम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं पाणातिपाता वीरमणिः सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वीरमणिः सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणिः सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणिः सिक्खापदं समादियामि। सुरामेरयो मज्जपमादत्ताना वीरमणिः सिक्खापदं समादियामि। ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सब लोग हाथ जोड़ के बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये बुद्धवाणी परित्राण पाठ पूजनीय भिक्खु संघ अभी करते हैं। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से ये जो कंपनी बन रहा है, शुरू हो रहा है, इसका खूब खूब उन्नति हो, प्रगति हो। देखा अनदेखा, जाना अनजाना, किसी भी प्रकार के विघ्न बाधा भय अंतराय बुद्ध धम्म संघ के अनुभव से नष्ट हो, विनष्ट हो, खूब उन्नति हो, खूब प्रगति हो और अच्छे से अच्छे पुण्य कार्य में निरंतर आगे बढ़ सके, श्रद्धावान बन सके। खूब पुण्य कार्य करते करते ये दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को भी सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हैं। बुद्ध धम्म संघ के और अनंत बोधिसत्वों के गुण धम्म आशीर्वाद के अनुभव से कंपनी को भी खूब खूब अनुभव रहे, प्रभाव रहे, आशीर्वाद रहे और कंपनी के जो हर्ता करता, जो पुण्य परिवार है
और सारे चीज देखने वाले जो रवि है, सारे परिवार बंधु बांधव सबके जीवन में हमेशा हमेशा बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ जीवन को सफल सार्थक बना सके, दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके, ऐसी कामना करते हुए पूजने भी कुसंग परित्राण पाठ करते हैं। श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सतमं मुनिराजस्य सुनन्तु सर्गमोक्षदम् धम्म श्रवणकालो अयं वदन्ता धम्म श्रवणकालो अयं वदन्ता परितधम्म श्रवणकालो अयं वदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये शान्ता शान्तचित्ताति शरण शरण यतलोकान्तरे वा पुम्मा पुम्मा च देवा गुणगणगहन व्यावता सर्वकालं एते आयान्तु देवा वरकनकमये मेरुराजेव सन्तो 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 सहेतु मुनिवरवचन सोतु मग्गं समग्गा सभेषु चक्रवालेषु यकादेवा च ब्रह्मणो यमेकतां गुण्या सपसम्पति साधकम् सभेतानुमोदयित्वा समग्गा शासने रता पमादरयितावान्तु अरक्षासु विशेषतो शासन सच लोकाश बुद्धि भवतु सर्वदा शासनं वेन्द्र लोकाञ्च देवारक्षन्तु सर्वदा सातें वन्तु सुखे सर्वे परिवारे हि आतनो अनेका सुमनावान्तु सह सभ्यै ज्ञातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अकेतो वा उदकतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कन्दकतो वा नाकततो वा जनपदरोगतो वा असतम्मतो वा सन्दितितो वा असपुरिषतो वा चन्दाप्ते असमेघ गोनाकुकुराय वेचिका मनीषापादेपि आचातरच सुकरमहिंस यकरकसादेः नानापायतो वा नानारोगतो वा नाना उपदवतो वा सभे अरक्षङ्गन्नन्तु एतेन सच वचेन सोति देवोतु सपदा
yetena sacavacena sabbadukha sabbabhaya sabbarogo vinasato yetena sacavacena otu te jaya mangalam iti piso bhagavaran sama sambuddho vichacarana sampanno sugato lokavido anuttaro purisa dhamma sarati yata deva mano sana buddho bhagavaiti svakato bhagavata dhammo sandhitiko akaliko yehi pasiko panayiko bhajatan veditabhu venyo ete Subhatipanno bhagavato savaka sangho Ujubhatipanno bhagavato savaka sangho Nyayapatipanno bhagavato savaka sangho Samichipatipanno bhagavato savaka sangho Yaditan chattari purisa yugane ata purisa pugala esa bhagavato savaka sangho ahuneyo pahuneyo dakineyo anjali karaneyo anutaram punyaketam lokasati etena sacca vacena sotite utu sapada etena sacca vacena sapadukha sapabhaya saparogo vinasato etena sacca vacena utu te jaya mangalam Evan me sutan yeka samayam bhagava savatiyam viharati jetavane anatape dikasarame atako anyatara devata abhikantaya ratiya abhikantavanna kevalakapa jetavana upasetva yena bhagavate nupasangame upasangame tva bhagavantan abhivadetva ekamantan attase ekamanta thitakosa devata bhagavanta gataya acchabhase bahu deva manosacha mangalane acintayum akankamana sotana brohi mangalamottamai Asevanacha balana panditanancha sevana pujacha pujaneyana yetam mangalamuttama patirupadesavasocha bhubbecha katapunyata atasamma panidecha etam mangalamuttamam bahu sacanca sipanca vinayoca susikito subhasitaca yavaca etam mangalamuttamam
माता पितोपत्तान भूतधारसंगहो अनाकुलाचकम्बन्त एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गहो अनवचानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पाप मज्जपान च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तो ते च कथान्युता कालेन धम्म श्रवण एतं मङ्गलमुत्तमम् कान्ते च सोवच सदा समनानं च दर्शन कालेन धम्म साकच एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च हरियसच्चान दर्शन निबाणसाक्षिकिरिया च एतं मङ्गलमुत्तमम् उत स लोकदम्मेहि चित्तं यशनकम्पते अशोकं विरजं केमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि कत्वान् सबतमपराजिता सबतसोते गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ते एतेन स च वाजेन श्रोति देवोतु सर्वदा एतेन स च वाजेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन स च वाजेन ओतु ते जय मङ्गलम् करणीयमातकुशलेन यन्तं यन्तं पदमपि समे च सकोजो च सोजो च सुवचो च समुद्वनतिमानि सन्दो सको च सुपरो च अपकेचो च सलौकौ ते सान्देन्द्रियो च निपको च अपगापो कुलेषु अननुगेतो न च कुतं समाचरे किञ्चि येन वेण्यो परे उपवादयो सुखिनो वा केमिनो वन्तु सर्वे सता पवन्तु सुखिताता एकेचि पानभूताति दशावतावराव अनवशेष दीघा वा येवमान्ता वा मच्छिमरसक अनुकतुला देता वा येवा देता ये च दूरे वसन्ति अपि दूरे भूता वा सम्भवे सेवा सर्वे सता पवन्तु सुखिताता न परो परं निकोपेत नाति मन्येत कथचिनं कञ्चि
व्यारो सनापति गान्यमान्या माता यता नियाम्भूतान् आयुषाये कपोत्तमनुराके वम्बे सबभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतां च सबलोकास्मिन् मानसं भावये अपरिमाणं उतं अदो चतुर्यां च असंवादं अवेरं असपतं एतां चरां निषिन्नो वा शयानो वा यावत् स विगतमेदो एतां सतिङ्गादितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देतें चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गापशय्य पुनरेति एतेन स च वाचेन सोपिते उतु सम्पदा एतेन स च वाचेन सापदुःख सापभय सापरोगो विनाशतो येन स च वाचेन होतु ते जयमङ्गलाय तन्नङ्गरो महावीरो मेदाङ्गरो मायसो सदाङ्गरो लोकहितो दीपाङ्गरो ज्योतिन्दरो त्वां धन्यो जनपामोक्को मङ्गलो पुरिशासवो सुमनो सुमनो धीरो रेवतो रतिवातनो शोभितो गुणसम्पन्नो अनुमदसि जनोत्तमो पदुमो लोकपाज्योतो नारदो वरसारथि पदुमोतरो सतसारो सुमेदो आगपुगलो सुजातो सबलोकागो प्रियदासि नरासभो आतदासि कारुणिको धम्मदासि तमोनुदो सेतातो असमो लोके तेषो वरद संवरो पुषो वरद सम्बोधो विपासे च अनुपमो सिके सपयितो सता वैषभो सुखदायको ककुसन्दो सत्तवाहो को नागमनो रणञ्जहो कसपो शिरिसम्पन्नो गौतमो शाक्यपुङ्गवो तेषां सचेन शीलेन कान्तिमेत्ताबलेन च देवि त्वाम् अनुराकान्तो आरोग्येन सुखेन च तेषां सचेन शीलेन कान्तिमेत्ताबलेन च देवि त्वाम् अनुराकान्तो आरोग्येन सुखेन च तेषां सचेन शीलेन कान्तिमेत्ताबलेन च देवि त्वाम् अनुराकान्तो आरोग्येन सुखेन च ते एतेन स च वाचेन स
sotite otu sampada yetena satcha vajena sabba dukkha sabba bhaya sabba rogo vinasato yetena satcha vajena otu te jaya mangalan yang donne metang awa mangalan ca yo ca manapu sakuna sasato papa kau tu supinang akanta betanu babe nabena samento yang donne metang awa mangalan ca yo ca manapu sakuna sasato papa kau tu supinang akanta dhammanu bhave avinasamento yang donne metang avamangalancha yo chamanapo sakuna sasado papagaho dusupinang akantam sanghanu bhave avinasamento dukkha patta chane dukkha bhaya patta chane bhaya sokha patta chane sokha vantu sabbe vipanino etavata chamnehi sambhadam punya sambhadam sabbe devanu modantu sabba sambhati siddhiya dananda dantu sattaya silang rakkantu sambhada avana virata vantu gacchantu devata gata sabbe buddha balapata bhajje kananca yambala arantananca tejena rakkhan vandame sabbaso akasata ca bhummata devanaga mahitika punyangang anumoditva jirang rakkhantu buddha sasana akasata ca bhummata devanaga mahitika punyangang anumoditva jirang rakkhantu dhamma desana akasata ca bhummata devanaga mahitika punyangang anumoditva jirang rakkhantu tva paranti sadhu 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 buddhaṃ namāmi dhammaṃ namāmi saṅghaṃ namāmi अनंत अनंत बुद्ध गुण धम्म गुण संघ गुण के अनुभव से इस कंपनी को भी हम खूब खूब शुभेच्छा देते हैं, आशीर्वाद देते हैं। बुद्ध धम्म संघ का अनुभव आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, खूब उन्नति हो, खूब प्रगति हो, ऐसी कामना करते हैं। पूजनीय भिक्खु संघ भी शब्द सुमन द्वारा इस कंपनी को शुभेच्छा कामना करेंगे। उद्घाटन प्रसंगी सर्वजण एकत्र जमलो आहोत। प्रत्येकाच्या जीवनामध्ये इच्छा असते एक स्वतःच घर असावं किंवा स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा, काहीतरी आपण फॉरेक्स मार्केटमध्ये उतरायला पाहिजे,
कुणाचं स्वप्न असतं शेअर मार्केट मध्ये उतरायला पाहिजे, कुणाचं स्वप्न असतं आपण बिझनेस मध्ये कुणाचं स्वप्न असतं आपण कृषीमध्ये उतरून भारताला कृषीच्या माध्यमातून संपन्न करायचा प्रयत्न असला पाहिजे, कुणाचं स्वप्न असतं आपण भारताची सेवा केली पाहिजे, मग आय आय एस झालं पाहिजे, आय पी एस झालं पाहिजे, आय आर एस झालं पाहिजे, कोणत्या तरी माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा पटवा असं बाबासाहेब म्हणायचे, तर तशा जागा पटकावून भारताची सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करायची संधी देखील बऱ्याच घरांच्या घरामध्ये उपासकांना असते. तर भारताची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, भारताला उन्नत करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि तेव्हाच भारत उन्नत होईल जेव्हा आपलं घर उन्नत होईल, जेव्हा आपल्या घरामध्ये बिझनेस होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतामध्ये देखील बिझनेस वाढायला सुरुवात होईल. जेव्हा आपल्या घरामध्ये मोठा विचार करणारा माणूस तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारताचं भवितव्य बघणारा एक माणूस तयार होईल. आपल्या भारताचं भवितव्य याच वयस्कर यांच्यावर नाही तर खऱ्या अर्थाने भारताचं भवितव्य आजच्या युवकांवर यंगस्टर यांच्यावर होतं. आणि आपली जिम्मेदारी आहे की आपल्या भारताला जर प्रगत करायचं असेल तर त्यामध्ये आपलं काय योगदान असलं पाहिजे. हजारामध्ये आपला काहीतरी अंश असला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेव्हा एक काळ असा होता गुप्त साम्राज्यामध्ये, त्या काळामध्ये आपल्या भारताला सोन्याची चिडी आणायची, आणि आज आपल्या भारतामध्ये सोन्याची चिडी देखील पाहायला मिळते. याची अवस्था शोकातील. एक काळ होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये सोन्याचा धूर निघायचा, आज असा काळ आहे की आज आपल्याला इतरांकडून डिमांड सप्लाय जास्तीत जास्त भारतामध्ये इम्पोर्ट केले जाते आणि एक्सपोर्ट भारताचा फार कमी. भारताचा विकास कसा होईल? एक काळ असा येईल की आपला भारताचा एक्सपोर्ट वाढेल, निर्यात वाढेल, आयात कमी होईल, तो भारताचा विकास. तसंच आपण देखील घरामध्ये जर नुसती आयातच करत असू, आपल्याला पगार लाख असेल, आपण 1.5 लाखाचा महिना घरामध्ये आयातच करत असू, तर प्रोडक्ट आपण काय देत आहोत? विकास आपला कसा होईल? बचत कशी होईल? भविष्य कसं आपलं उभं राहील? तर खऱ्या अर्थाने जर आपला आय जर 1 लाख असेल तर खऱ्या अर्थाने आपण जेवढी शक्य तेवढी बचत करू, आपलाही एक्सपोर्ट कसा वाढेल, भारताच्या विकासामध्ये आपल्या समाजाच्या विकासामध्ये आपला टक्का कसा वाढेल, समाजाचा विकास कसा होईल, याचं आपण सदैव चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेब देखील म्हणायचे की आमचा भविष्य देणारा समाज हा शिक्षणामध्ये अतिउच्च असला पाहिजे, आमचा समाज हा बिझनेसमध्ये अतिउच्च असला पाहिजे, आमचा समाज हा कृषी क्षेत्रामध्ये देखील अतिउच्च असला पाहिजे. या तीन सेवा माध्यमातून आपण आपल्या भारताची, आपण आपल्या समाजाची, आपण आपल्या परिवाराची यथेच अशी सेवा देखील करू शकतो. आणि जे पुणे साहेबांनी नियोजित हा या प्लॅनचा जो गाभा असेल किंवा तयारी असेल, प्री प्लॅनिंग असेल, निश्चितच त्यांचं फार मोठं ध्येय असेल. एक महान ध्येयातूनच महान कंपनीचा जन्म होत असतो. भगवान बुद्धाला प्रश्न पडला होता जगामध्ये दुःख काय, म्हणून त्याने सुखाचं दुःखाचं समाधान करण्यासाठी सुखाचा रस्ता आपल्यासाठी प्रकट केला. बाबासाहेबांना देखील प्रश्न पडला होता अस्पृश्यता मलाच का भेडसवते, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी रणशिंग फुटले. आपल्याला ते जिद्द चिकाटी असेल तर आपण देखील जे आपलं कार्य आहे, जे आपली इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा ते आपण पूर्ण करू शकतो. तुमच्यामध्ये जर जिद्दच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत. कोणतंही काम करायला जिद्द लागते, चिकाटी लागते, तरच ते काम यशस्वी होईल. आणि विशेष म्हणजे जे यश मिळालं ते मिळवायला कमी वेळ लागतो, परंतु तेच यश कायमचं टिकून ठेवायला प्रचंड खस्ता करा, प्रचंड मेहनत घ्यावी लागते, आणि ती तुम्हाला भविष्यामध्ये खेळी लागणार.
भविष्यामध्ये जो तुम्ही हा डोळा उभा केला त्याचं नीट मेंटेनन्स तर राहीलच, आणि भविष्यामध्ये जे जे काही तुमचे स्वप्न असेल, जे ज्या काही इच्छा असेल, ज्या ज्या काही तुमच्या महत्वाकांक्षा असेल, इथून प्रोडक्ट बाहेर पाडायच्या, तर निश्चितच त्या पूर्णत्वाचा जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होतो तशा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन ही मी तुमच्या कुणी परिवारासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आशीर्वाद व्यक्त करतो. साधू 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 प्रवतो सपा साधु साधु पूजने बिकॉज बोले महापारुण तथागत समय संतुष्ट तथागत सा पवित्र सत्म पूजने भी कुसंग प्रथम गायत्री रखना अभिनंदन विवाद परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या धर्म क्रांतीमध्ये जीवन समर्पित. या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ पूज्य बसंत डॉक्टर इंद्र मुंसजी महास्थवी पूजनीय भिक्खू संघ यांना देखील त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपण आयुष्यमान धर्मोपासक सिद्धांत कुंडे आणि संपूर्ण कुंडे परिवारांनी कुंडे परिवाराने आपल्या स्वतःच्या सहकष्टांमधून कुंडे कुंडे परिवाराने आपल्या स्वतःच्या कष्टामधून या ज्या वास्तूची निर्मिती केली, या कंपनीची जी निर्मिती केली आहे, तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये ते आलेलं आहे, तर या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृतवचन परिधान पाळ संपूर्ण परिवाराच्या सुखासाठी, संपूर्ण परिवाराच्या मंगलासाठी आणि या क्षेत्रावर त्यांची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी त्या ठिकाणी आपण परिधान पाठ स्वरूप केला. तर निश्चित संपूर्ण कुंडे परिवार हा धार्मिक आहे, त्यांचे नातेवाईक इथे संपूर्ण धार्मिक आहे. निश्चित जो जो श्रद्धावान उपासक उपासिका बुद्धवचनावरती विश्वास ठेवून धर्माच्या मार्गाने आपलं गृहस्थ जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर निश्चित त्याच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असते. या ठिकाणी अधिक न बोलता संपूर्ण कुंडे परिवारांना ही कंपनी चालू असताना याच्यामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि संपूर्ण कुंडे परिवारांच्या ज्या काही इच्छित आणि पाचित मनोकामना असतील त्याही मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्र महाप्रमाणे पूर्णत्वा जावं अशी त्यांच्या प्रति या ठिकाणी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कुंडे परिवारांना अशा प्रकारचं कार्य करताना त्यांना सुख शांती आयुष्य आरोग्य वर्णानी बळाची प्राप्ती हो, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो अशी त्यांच्या प्रति या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो. त्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी छोटीशी या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आज या ठिकाणी वैशाली सिद्धार्थ कुंडे या परिवाराने स्वतःच्या उज्जीवनासाठी फार पूर्ण कष्ट करून या ठिकाणी पेंटच्या कंपनीचं उद्घाटन केलेलं आहे. हे पुण्य परिवार इतकं धार्मिक आहे कारण की मी 3 वर्षापासून या पुण्य परिवाराकडे पाहतो, बराच वेळ त्यांच्याकडे येणं जाणं झालं माझ्याकडे. फार श्रद्धावान हा परिवार, फार श्रद्धावान फार पुण्यवान आहे. त्यामुळे या पुण्य परिवाराची वारंवार वृत्ती होत आहे. भगवंतानी सांगितलंय जो भी उपासक जो ही श्रद्धावान राहील, जो भिक्षू संघाला पूर्ण दान भिक्षू संघाला दान करील, भोजन दान करील, सर्व परित्राण पाठवून घेईल, त्याचा पुण्यकर्म फार मोठा असतो. आणि हे पुण्यकर्म पुंडे परिवार हे वारंवार करत असतात. भगवंताने सांगितले 1 दिवस तुम्ही पुण्य करून नाही जमत, तर तुम्ही वारंवार पुण्यकर्म करावं लागतं, वारंवार दान द्यावं लागतंय.
त्याप्रमाणे हे पुण्य परिवार वारंवार दान करते, वारंवार पुण्यकर्म करते। त्यानंतर त्यांचं एवढं धार्मिक आहे की त्यांच्या गावाकडे एक तुमचा धम्म परिषद होता, त्यांनी दोन वाक्यापासून धम्म परिषद सुरू केली आहे। त्या धम्म परिषदेमध्ये सर्व माणसाला धम्माचं ज्ञान देण्याचं काम ते करत आहेत। एवढं मोठं फार मोठं पुण्यकर्म करत आहेत आणि या पुण्यकर्माने त्यांच्या या कंपनीमध्ये भरभराट हो, सुखे त्यांना कमी जास्त उत्पन्न हो आणि या कंपनीची भरभराट होऊन त्यांना सुख समाधान लाभो, एवढंच मी या ठिकाणी पुण्य परिवाराला आशीर्वाद देतो। भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं। साधु साधु। पूजने भिक्खु मंगल बोधि और इससे पहले पूजने भिक्खु बोधि रत्न पंडित जी, ये साले गांव से आए देवर पंडित जी, दो मिनट बोलेंगे। महाकारुणिक तथा समय संबुद्ध, समय संबुद्धांचा सत्रम सत्रमाचा आचरण करणारा, प्रचार प्रसार करणारा श्रावक संघ प्रथम या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन। बुद्धरत्न, धर्मरत्न, संघरत्न या तीन महारत्नाची ज्यांनी आम्हाला ओळख करून दिली, तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये उरलेला अंश समर्पित करून आज जालना या MIDC मध्ये ऐशमती वैशलिताई ऐशमान सिद्धार्थ हुंडे या परिवारांनी बीडची कंपनी निर्माण केली आणि या कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी विपुल संघाला बोलून परित्राण पाठ आयोजित केलेला आहे, स्वतःही शील ग्रहण केलेला आहे। म्हणून भगवान बुद्धाचे एक वचन आहे, यो हवे रक्तति धम्म अनुधम्मचारी, जे धम्माचं पालन करतात तर त्यांच्या जीवनामध्ये जसे आमोशापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र पूर्णत्वास जातो असंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा जातं। म्हणून या पेंटच्या कंपनी या कंपनी त्यांचे ते कंपनी तर चालवत आहे पण आणखी 7-8 जणा लोकांना रोजगार पण देत आहे। हे मोठं पुण्यकर्म आहे की त्यांना रोजगार मिळत आहे, त्यांना रोजंदारी मिळून त्या कंपनीमध्ये प्रॉफिट होतं। फक्त ही कंपनी आपल्याला कंपनीची भरभराट होण्यासाठी एकच आहे, जिद्द, मेहनत आणि चिकाटी। आपल्याला यांच्यामध्ये पूर्णपणे समर्पित झालं पाहिजे, त्याची लेखा झोका आपण ठेवला पाहिजे, तेव्हा त्या कंपनीची त्या धंद्यामध्ये आणखी भरभराट होते। काय होते तर त्याच्यामध्ये आपण दक्षता राहिलं पाहिजे। म्हणून कुंडे परिवाराने या कंपनी पेंटची कंपनी आहे तर या कंपनीमध्ये त्यांना वृद्धी हो, आयुष्य वर्ण सुख बल प्राप्त हो, त्यांच्या इच्छा आकांक्षा ध्येयउद्दिष्ट बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या बलानं पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशी हार्दिक हार्दिक मंगल कामना। भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं। साथ 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 पूजने भिक्खु रवि पंडित जी, महाकारुणिक तथागत बुद्ध भी कहते हैं हमें अच्छे अच्छे चीजें सुनते रहना चाहिए, करते रहना चाहिए। अच्छे कार्यक्रम सुनेंगे तो धम्म की बातें सुनने को मिलता है। धम्म की बातें सुनने को मिला तो क्या होगा, अच्छे और बुरे की पहचान होगा। अच्छे और बुरे की पहचान हुआ तो क्या होगा, बुराइयों से जितना हो सके दूर हो सकते हैं और अच्छाइयों में आगे बढ़ सकते हैं। तो इससे क्या होगा, हमारे मन में श्रद्धा चित्ता बढ़ेगा, अच्छी जगह पे अंदर से विश्वास आएगा और दृढ़ता पूर्वक आएगा, तो श्रद्धावान होगा। और श्रद्धावान हुआ तो क्या होगा, श्रद्धावान हुआ तो कभी भी जीवन में हरेक उपलक्ष्य हरेक अवसर पर पूजनीय भिक्खु संघ को आमंत्रण करते हुए या अनेक अनेक कार्यक्रम करते हुए दान देते रह पाएंगे। दान देने के लिए भी श्रद्धावान होना बहुत जरूरी है।
हाँ, तो दान देने मात्र से भी हम परिपूर्ण नहीं होते। पास में पास का है, याद रखना चाहिए, मैं दान दे रहा हूँ, बहुत दान दे रहा हूँ, बस मैं अच्छा श्रद्धावान उपासक हूँ, उपासिका हूँ, वहीं से हमारा परिपूर्ण नहीं होता। वहां से तो प्रारंभ है, श्रद्धावान हो गया, दान देना आ गया, तो अभी आगे बढ़ना है, सील पालन करना, सीलवान बनना, और उससे भी आगे बढ़ना है, ध्यान साधना करना, समाधि कराना, और उससे भी आगे बढ़ना है, प्रज्ञा अभिवृद्धि करना। इस तरह आगे बढ़ते जाएंगे तो जीवन में आने वाले अनेक तरह के दुख तकलीफों से मुक्त हो पाएंगे, दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर बढ़ पाएंगे। तो ऐसे ही निर्वाण की तरफ निरंतर बढ़ने के लिए ये पुण्य ये धर्म सहायक बने। इस नवनिर्मित जो कंपनी है इसका भी खूब खूब उन्नति रहे, प्रगति रहे, बुद्ध धर्म संघ का अनुभव हमेशा हमेशा रहे, अनेक तरह के विघ्न बाधा भय अंतराल से हमेशा आरक्षण दे। साथ ही साथ कंपनी चलाने वाले संपूर्ण परिवार बंधु बांधव सबके जीवन में बुद्ध धर्म संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, ऐसी कामना करते हुए पूजने की कुशल बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। श्रद्धा पूर्वक आशीर्वाद ग्रहण करने के लिए तीन बार साधु साधु बोलिए। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। आज का कार्यक्रम यही संपन्न होता है। साधु 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 साधु।
देखिए पहले। कार्यक्रम के अंत में फिर एक बार आप पुण्य अनुमोदन करेंगे। इस जगह पर जितने भी प्राणी हैं सबका सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सभी लोग प्रसन्न होके ये कंपनी को साथ दे, बुद्धा धाम संकान का हमेशा रहे, ऐसी कामना करते हुए पुण्य अनुमोदन करेंगे। इदंगो न्यातिनांगो तो सुखिता इदंगो न्यातिनांगो तो सुखिता वंतु ज्ञातयो इदंगो न्यातिनांगो तो सुखिता वंतु ज्ञातयो एतावता चांते सर्वतां पुण्य संपदा सर्वे देवानुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धया बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।